अंबाझरी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये फुटाळा तलाव आहे. फुटाळा तलावाच्या सुशोभीकरणामुळे रस्ता मोठा करून चांगल्या प्रकारे तिथे डेव्हलपमेंट झालेली आहे. त्याचा गैरफायदा घेण्या बऱ्याचशा लोकांकडून घेताना दिसून येत आहे. तर पोलीस स्टेशनच्या मध्ये तेलंगखेडी हनुमान मंदिरपासून तर फुटाळा तलाव परिसरामध्ये एक काही मुलं एका जी ओपन जिप्सीवर बसून, साधारण 15 ते 20 मुलं जिप्सीवर बसून त्यामध्ये धोकादायकरित्या बसून आणि धोकादायकरित्या वाहन चालवून आरडाओरडा करत वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारचे वर्तन करताना एक सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. त्या मार्फतीने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही फुटाळा तलाव परिसरामधील सर्व कॅमेरे चेक करून त्याचबरोबर सदरच्या गाडीचा नागपूर शहरामध्ये सर्वत्र साधारण 8 ते 10 दिवस शोध घेतल्यानंतर त्या वाहनाची आम्हाला माहिती मिळाली आणि सदरचे वाहन आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्या जो चालक होता त्याच्याविरुद्ध आम्ही बेदरकारपणे वाहन चालवलं आणि धोकादायकरित्या वाहन चालवून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला. अशा कारणावरून 279 336 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातील जे चालक होते आणि जे इतर गाडीवर बसणारे जे मुलं होते त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. यातील जी जिप्सी आहे ती आम्ही पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेली आहे. त्याचं RTO परीक्षण आणि कागदपत्र तपासून त्यानंतर पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. फुटाळा तलाव परिसरामध्ये आपण अशा निदर्शनास आले आहे की बरेचसे तरुण मुलं किंवा काही पालक आपल्या मुलांना लायसन्स नसताना सुद्धा आपल्या स्पीड मोटरसायकल किंवा बुलेट देऊन त्यांना बेदरकारपणे अत्यंत धोकादायकरित्या रॅश ड्रायव्हिंग करताना दिसून येतात. अशा प्रकारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपली जी मायनर मुलं असतील किंवा कुणीही आपली मुलं असतील त्यांना अशा प्रकारे धोकादायकरित्या वाहन चालवण्यासाठी वाहन देऊ नये आणि जर असं कोणी फुटाळा तलाव परिसरामध्ये असं कोणी आढळल्यास त्यांच्यावर आम्ही रॅश ड्रायव्हिंग अंतर्गत धोकादायकरित्या वाहन चालवली म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करणार आहोत. ते वाहन आहे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि RTOला माहिती देऊन आणि वाहनाची कागदपत्रे तपासून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. यातील जो जिप्सी आहे तिचा नंबर आहे MP05A0988 आणि त्या दुसरी एक जिप्सी आहे MB45024. या दोन्ही जिप्सी आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या चालकांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत.